नमस्कार मित्रांनो, वैशाली मुळे या चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण एकदम चमचमीत असं मशरूम फ्रायची रेसिपी तयार करणार आहोत. तर त्यासाठी मी इथे हे बटन मशरूम घेतलेले आहेत, हे बघा. आणि मी ते व्यवस्थित साफ करून असे पाण्यात टाकलेत. तर याला आपल्याला गरम पाण्यामध्ये वाफवून घ्यायचे आहेत. मशरूम फ्राय करण्यासाठी मी इथे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, चार लसणाच्या मोठ्या मोठ्या पाकळ्या घेतल्यात, थोडंसं अद्रक घेतलं आहे. आणि मसाल्यांमध्ये मी इथे पाव चमचा हळद घेतली आहे आणि अर्धा चमचा मी इथे हे लाल तिखट घेतलेलं आहे. आणि फ्राय करण्यासाठी मी इथे हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. मशरूम वाफवून घेण्यासाठी मी इथे पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेऊया. या पाण्यामध्ये आपल्याला मशरूम घालायचेत आणि एक 5 मिनिट आपल्याला इथे हे वाफवून घ्यायचेत. एकदम सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. आता आपण इथे हे 5 मिनिट वाफवून घेऊयात. मशरूमला मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला इथे ही कोथिंबीर आणि आलं लसूण हे वाटून त्याची पेस्ट तयार करून घ्यायचे. 5 मिनिट झालेले आहेत. आता आपण आपले हे मशरूमना काढून घेऊयात. पाणी त्याचं निथळून घ्यायचे. वाफवल्याच्या नंतर तुम्ही ते बघू शकता, मशरूमची जी क्वांटिटी आहे ती कमी झालेली आहे. आता आपण इथे कोथिंबीर आणि आलं लसूणची पेस्ट लावून घेऊयात मशरूमला. त्याबरोबर लाल तिखट आणि हळद देखील घालायची. थोडीशी मी इथे ही पिठामध्ये टाकते. चवीनुसार मीठ घालायचे. आता हे मिश्रण मशरूमला व्यवस्थित लावून घ्यायचे. आता हे 5 ते 10 मिनिटांसाठी असंच झाकून ठेवायचं मुरण्यासाठी. 10 मिनिट झालेले आहेत. आता आपण मशरूम फ्राय करून घेऊयात. तर मी ते तव्यावरती आता 2 पळ्या तेल घालते. आता आपण इथे एक एक करून पिठामध्ये घोळून हे मशरूम फ्राय करून घेऊयात. तेल तापून द्यायचं. आता हे मशरूम आपण पलटी करून घेऊया. मशरूम आपण ना इथे वाफवून घेतले, त्याच्यामुळं ते अगदी पटकन होणार. हे बघा, आपले मशरूम इथे फ्राय झालेले आहेत. आता मी हे तव्याच्या साईडला काढते, त्याचं तेल चांगलं पूर्णपणे निघून जाईल. आणि थोडे कडक देखील होते. आता आपण दुसरे मशरूम घालून घेऊयात.
आता आपण इथे हे साईडचे जे मशरूम आहेत ना ते काढून घेऊयात. एकदम चमचमीत असे आपले मशरूम फ्राई इथे खाण्यासाठी तयार झालेले आहेत. नक्की ट्राय करून बघा. आणि ही माझी आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.